हेलो स्टूडेंट, टुडे वी आर गोइंग टू स्टडी एग्जांपल नंबर 7 एंड 8 इन एक्सरसाइज 3.2। आपण लास्ट लेक्चरला काय पाहिले, एग्जांपल नंबर 6 आणि 5। आता इथे आपण आज काय पाहूया, एग्जांपल नंबर 7 एंड 8 इन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन एक्सरसाइज 3.2। काय क्वेश्चन आहे रीड करा। इन ट्रायंगल एबीसी इफ कॉट ए कॉट बी कॉट सी आर इन AP, then prove that A square, B square, C square are also in AP. त्याच्या आधी हे आपली जी एक्झाम्पल चालू आहे ती कशावरची एक्झाम्पल चालू आहे, साइन रूल अँड कोसाइन रूल वरची, बरोबर। आता R in AP म्हणजे काय, AP म्हणजे काय, अरिथमेटिक प्रोग्रेशन, दे हैव कॉमन डिफरन्स टू सक्सेसिव टर्म, अशा सिक्वेन्सला काय म्हणतो आपण, AP म्हणतो। म्हणजे काय, इफ सपोज A B C R in AP तर देन आपल्याला काय असते, बी मायनस ए इक्वल टू सी मायनस बी, किंवा याचं मिनिंग काय, टू बी इक्वल टू ए प्लस सी, वा मिडल टर्म टू बी ए प्लस सी, किंवा सक्सेसिव डिफरन्स बी मायनस ए सी मायनस बी, किंवा सी मायनस बी कुठे तुम्ही एल याचे सारे चेंज करू शकता नाही, तर याचं मिनिंग होत आहे, काय मिनिंग होत आहे, सक्सेसिव डिफरन्स डी वन इक्वल टू डी टू, समजते, तर आपण काय म्हणतो ए पी। सेम हेच कुठे अप्लाय करायला सांगितलं आपल्याला, ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन मध्ये कॉट ए कॉट बी कॉट सी आर ई हे तीन जर एपी मध्ये असतील म्हणजे या फॉर्म मध्ये, तर तुम्ही ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर पण त्या फॉर्म मध्ये दाखवा, म्हणजे क्वेश्चन आपणच तयार करायचे, आन्सर पण आपणच तयार करायचं याच्यामध्ये, डायरेक्ट क्वेश्चन दिला नाही, इफ दे नाही, इफ असेल तर दे, म्हणजे तुम्हाला काय दाखवायचंय, ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर इक्वल टू टू बी स्क्वेअर, बघा हे दाखवायचं, हे मिनिंग असं आहे, बघा असं असेल तर असं होते ना, हे तर आपण एबीसी ला काय म्हणतो एपी, तसं हे जर तुम्हाला एपी मध्ये दाखवायचं असेल तर तुम्हाला दाखवायचंय काय, आन्सर काय दाखवायचं, प्रूव दॅट मध्ये महत्वाचं आहे, तर ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर इक्वल टू टू बी स्क्वेअर दिले काय तुम्हाला, कॉट ए प्लस कॉट सी इक्वल टू टू कॉट बी, तुम्ही हा फॉर्म लिहू शकता सक्सेसिव डिफरन्स मध्ये, जर हे दिलं असेल तर हे राईट करायचंय, हे म्हणजेच काय, कॉट सी मायनस कॉट बी मायनस कॉट ए, याचे चेंज करा, एकच मिनिंग आहे, सक्सेसिव डिफरन्स घेतला तिन्हीचा, म्हणजे हे सगळं दिलं असेल तर हे दाखवायचं, समजतंय, हे दिलंय हे दाखवा बाय युजिंग डेफिनेशन ए पी, ठीक आहे, आपण वन बाय वन सॉल्व करूया, तुम्हाला समजलंय, गेल्या वर्षी हा क्वेश्चन 2020 ला 4 मार्क पडलेला क्वेश्चन आहे, बरोबर, हा एकदम हरी आहे पी क्वेश्चन आहे, आपण सांगितलंय आपण साइन रूल कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूल चे ईच अँड एव्हरी एक्झाम्पल सॉल्व करून घेणार आहे एक्सरसाइज 3.2 मधलं। आपण फर्स्ट तुम्हाला तिथे ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर करायचं ना, म्हणजे कशाचं रिलेशन आली तर साइन रूल चं, फर्स्ट आपण काय करू, बाय साइन रूल, साइन रूल चे डिफरंट फॉर्म भरपूर आहे, त्यामुळे ज्या त्या एक्झाम्पलला कुठला डिफरंट फॉर्म होतो ते यूज करायचे, मला ह्या फॉर्म्युला लागणार आहे, म्हणून वी हॅव बाय साइन रूल साइन ए अपॉन ए साइन बी अपॉन बी साइन सी अपॉन सी इक्वल टू के, ह्याच्या आधी आपण हा फॉर्म कसा यूज पडलाय, गरज पडल्यावर ए अपॉन साइन ए बी अपॉन साइन बी सी अपॉन साइन सी एकच मिनिंग होते, देअरफोर साइन ए इक्वल टू काय आलं ए के, किंवा आपण काय म्हणतो के ए, साइन बी इक्वल टू के बी आणि साइन सी इक्वल टू के सी, याला इक्वेशन आपण काय करू, फर्स्ट वी हॅव कॉट ए, आपण हे सपोज केलं आहे तर वी हॅव कॉट ए कॉट बी अँड कॉट सी आर इन ए पी, मिनिंग काय होते बघा, कॉट ए कॉट बी कॉट सी आणि ए पी, आपण कुठला फॉर्म लिहू शकतो इथं, कॉट बी मायनस कॉट ए सक्सेसिव कॉट सी मायनस कॉट बी, बट ए कॅन बी राईट, हे मायनस कॉट बी कडे काय करा, मायनस कॉट बी कडे काय होईल, प्लस कॉट बी प्लस कॉट बी आणि हे कॉट ए मायनस कॉट इकडे काय, प्लस कॉट ए
प्लस कॉट सी बी माइनस साइन रिमूव केले फक्त इथं हे काय झालं 2 कॉट बी इक्वल टू कॉट ए प्लस कॉट सी चेंज एलएचएस आरएचएस कॉट ए प्लस कॉट सी इक्वल टू 2 कॉट बी ठीक आहे आता ह्याच्यामध्ये बघा दाखवायचं काय प्रूव्ह आहे ए स्क्वेअर बी स्क्वेअर आर आल्सो काय दाखवायचं इन एपी आता ह्याच्यामध्ये कॉट ए म्हणजे काय मूळ फॉर्ममध्ये आपण काय कुठं करू शकतो कॉस ए अपॉन साईन ए प्लस कॉट ए कुठं करू ना बेसिक फॉर्ममध्ये कॉट सी काय कॉस सी अपॉन कॉ सॉरी साईन सी इक्वल टू 2 कॉट बी आफ्टर कॅल्क्युलेशन एक काय बघा डिनॉमिनेटर काय आला साईन ए साईन सी क्रॉस मल्टिप्लिकेशन कॉस ए साईन सी साईन ए कॉस सी ठीक आहे इक्वल टू काय आलं 2 कॉट बी बट हे कंटिन्यू करायचं कॉस हा कशाचा फॉर्म्युला आहे साईन ए प्लस सी अपॉन साईन ए साईन सी 2 कॉट बी बघा लक्ष देते का स्टेप वाईज ऑब्झर्व करा काय करायचं पाहिजे आपण कॉट ए कॉट बी आर इन ए पी राईट केलं एपीचा फॉर्म्युला बी कॉट बी इक्वल टू कॉट ए प्लस कॉट सी म्हणजेच आर एच एलएस चेंज केलं इथं बरोबर आणि मूळ व्हॅल्यू पुटअप केला कॉटची मूळ किंमत कॉटची म्हणजे कॉट ए कॉट सी एलएचचं मूळ व्हॅल्यू पुटअप केलं कॅल्क्युलेशन केलं बट आता मला याच्यामध्ये काय करायचं बघा साईन ए प्लस सी तर साईन ए प्लस सी कसं लिहू शकतो बघा मी इथं साईन ए प्लस सी कॅन बी राईट साईन फाय मायनस बी अपॉन साइन ए साइन सी इक्वल टू 2 कॉट बी हे साइन पाय माइनस बी कुठून आलं पाय प्रॉपर्टी ए प्लस बी प्लस सी इक्वल टू पाय मग ए प्लस सी कुठं पाय इकडं प्लस बी काय होईल मायनस पाय मायनस बी टेकिंग बोथ साइड साइन साइन ए प्लस सी इक्वल टू काय साइन पाय मायनस बी आपण आधीच एक्झाम सांगितले पाय प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल जर ट्रायंगलचे अँगल ए बी सी असतील तर ए प्लस बी प्लस सी कुठं पाय प्रॉपर्टीज आहेत मग ए प्लस सी बी तिकडे काय मायनस दिस इक्वल टू काय दिस बट याचा फायदा काय होईल साईन पाय मायनस बी कॅन बी राईट साईन बी साईन ए साईन सी इक्वल टू कॉट बी ची पण मूळ व्हॅल्यू पुटअप करा साईन बी सॉरी कॉस बी अपॉन साईन बी बघा बरोबर आहे का स्टेप पर्यंत थर्ड फॉर्म्युला यूज काय केला आपण तिथं साईन पाय मायनस बी पुटअप केले इक्वल टू 2 कॉट बी कॉट बी ची व्हॅल्यू पुटअप केले बरोबर आता ह्याच्यामध्ये बघा हे साईन बी कडे काय होईल क्रॉस साईन स्क्वेअर बी साईन ए साईन सी इक्वल टू 2 कॉस बी बट फ्रॉम इक्वेशन 1 व्हॅल्यू पुट अप करा साईन ए साईन बी साईन सी साईन बी ची व्हॅल्यू काय के बी तर काय येतच के स्क्वेअर बी स्क्वेअर साईन ए ची व्हॅल्यू काय के ए साईन सी ची व्हॅल्यू काय के सी इक्वल टू 2 कॉस बी पाय कोसाईन रूल पाय कोसाईन रूल ची व्हॅल्यू काय आली ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2 ए सी फ्रॉम 1 अँड कोसाइन रूल कोसाइन रूल काय यूज केला आपण इथं फ्रॉम 1 एलएचएस पुटअप केलं आरएचएस काय बाय कोसाइन रूल लास्ट प्रूफ द्यायला राहिलं आपलं काय राहिलं बघा आपण प्रूफ द्यायचं एकदम जवळ आलो आता के 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 स्क्वेअर काय होईल कॅन्सल काय राहील शिल्लक पी स्क्वेअर अपॉन ए सी इक्वल टू काय हे 2 ला 2 पण काय होईल कॅन्सल काय राहिले शिल्लक
ए स्क्वायर प्लस सी स्क्वायर माइनस बी स्क्वायर अपॉन ए सी, समझते एक ए स्क्वायर के कैंसल, ए टू टू कैंसल, आफ्टर कैलकुलेशन राइट केले मी, नेक्स्ट स्टेपला ए सी ए सी कैंसल, काय राहिलं बी स्क्वायर, ए स्क्वायर प्लस सी स्क्वायर माइनस बी स्क्वायर, माइनस बी स्क्वायर काय होईल टू बी स्क्वायर, ए स्क्वायर प्लस सी स्क्वायर चेंज केले एच एस आणि आर एच एस, ए स्क्वायर प्लस सी स्क्वायर इक्वल टू टू बी स्क्वेअर, झालं प्रूव्ह दॅट. देअरफोर काय म्हणता येईल मग, देअरफोर ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर आर इन ए पी, हेन्स प्रूव्ह दॅट, हे प्रूव्ह दॅट करायचं वाईट. किंवा तुम्ही अजून काय लिहू शकता, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आणि सी स्क्वेअर इकडे हे करा, बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर एकच मिनिंग होते ना, आपण सांगितलं होतं काय पद्धत करावं मला, ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर इक्वल टू टू बी स्क्वेअर, मिडलचं काय टू टाइम्स, त्यामुळे प्रूव्ह दॅट येते. एक्झाम्पल प्रूव्ह दॅट राईट करा व्यवस्थित स्टेप वाईज. आफ्टर एक्झाम्पल सेव्हन, नेक्स्ट एक्झाम्पल कंटिन्यू, एक्झाम्पल नंबर एट रीड करा. एक्झाम्पल काय आहे, इन ट्रायंगल एबीसी इफ ए कॉस ए इक्वल टू बी कॉस बी देन प्रूव्ह दॅट, काय दाखवायचं आहे, ट्रायंगल इज राईट अँगल, तो राईट अँगल आहे किंवा आयसोसेल्स, म्हणजे ट्रायंगल एबीसी मला एक अँगल 90 दाखवेल किंवा 90 दाखवा किंवा काय दाखवा दोन अँगल इक्वल गिवन दॅट युजिंग देन युजिंग साइन रूल ऑर कोसाइन रूल. तर बाय वी हॅव तर हे इक्वेशन दिले बघा, इथे ए बी आहे ना, हे बी रिप्लेस करायला म्हणजे काय यूज करावं लागेल साइन रूल, वी हॅव ए अपॉन साइन ए बी अपॉन साइन बी, मला फक्त इथे ए आणि बी यूज करायचं मी एवढंच यूज करतो कंडिशन फक्त, के देअरफोर ए इक्वल टू काय आलं के साइन ए अँड बी इक्वल टू काय आलं के साइन बी, इक्वेशन फर्स्ट. वी हॅव काय इक्वालिटी आपल्याकडे, ए कॉस ए बी कॉस बी, व्हॅल्यू पुट अप करा, ए ची व्हॅल्यू काय के साइन ए कॉस ए, बी ची व्हॅल्यू काय के साइन बी आणि कॉस बी, अँगल सेम आले ए ए केलं की काय होईल कॅन्सल, मी तर टू ऍडजस्ट करतो, टू साइन ए कॉस ए टू साइन बी कॉस बी, दोन्ही जर टू ऍडजस्ट केलं ना मल्टिप्लाय टू बोथ साइड बाय टू, त्याची गरज नाही आहे, समजते ऍड केले आपण तिथं, बट टू साइन ए कॉस ए म्हणजे काय साइन टू ए, फॉर्म्युला साइन टू थीटाचा, टू साइन बी कॉस बी म्हणजे काय साइन टू बी, दिस कॅन बी राईट, देअर फोर साइन टू ए मायनस साइन टू बी इक्वल टू झिरो, साइन सी मायनस साइन डी काय फॉर्म्युला सेकंड फॉर्म्युला सी डी मधला टू साइन बघा टू ए सॉरी कॉस टू कॉस काय येते टू कॉस टू ए प्लस टू बी, एक स्टेप डायरेक्ट केले तर टू ए प्लस टू बी अपॉन टू टू ला टू काय होईल कॅन्सल, एक स्टेप डायरेक्ट केले आहे तर इन टू काय येईल साईन ए मायनस बी इक्वल टू झिरो, काय केलं बघा याच्यामध्ये ए प्लस बी टू ए प्लस टू बी अपॉन टू टू ए मायनस टू बी अपॉन टू, टू ला टू काय म्हणत आहे कॅन्सल, परत हे टू इकडे काय होईल डिवायडेड, काय आहे इक्वल टू इथं कॉस ए प्लस बी साईन ए मायनस बी इक्वल टू झिरो, पण इथे ए प्लस बी आलंय बायची प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल ए बी सी, ए प्लस बी प्लस सी इक्वल टू पाय, काय लिहू शकतो मी इथं मायनस कॉस सी साईन ए मायनस बी, आता हे मायनस कॉस सी कसं आलं समोर बघा, आपल्याला काय माहित आहे रिझल्ट लिहिलं फक्त तुम्ही एवढं राईट करू शकता ए प्लस बी प्लस सी इक्वल टू पाय, रिझल्ट त्याच्यावर समजतंय, बट ते कसं आलं ते आपण इथे स्टेट करूया, का आधीच्या एक्झाम्पलमध्ये पण आपण यूज केले, त्याच्या आधीच्या एक्झाम्पलमध्ये पण यूज केले, नेमकं काय आहे तर ए प्लस बी प्लस सी इक्वल टू पाय, आपल्याला काय पाहिजे ए प्लस बी ए प्लस बी पाय मायनस सी टेकिंग बोथ साईड कॉस कॉस ए प्लस बी कॉस पाय मायनस सी, ठीक आहे, त्याच्यामध्ये बघा ह्याच्या आधी आपल्याला साईन पाहिजे, तुम्ही काय घेतलं होतं साईन
कॉस ए प्लस बी पाय माइनस सी कुठला क्वाड्रंट सेकंड सेकंड मध्ये कॉस काय असते नेगेटिव आणि पाय म्हणजे काय ऍडजेसिस काय आलं माइनस कॉस सी समजते ह्याच्या ऐवजी काय कुठे केलं हे ह्याच्या आधीच्या एग्जांपल मध्ये काय केलं होतं आपण साइन साइन काय असते पॉझिटिव म्हणून साइन आलं तिथे साइन सी कॉस साइन बी आलं होतं बरोबर आता हे ए माइनस साइन परत मल्टीप्लाय टू बोथ साइड बाय माइनस साइन ए माइनस साइन निघून जाईल कॉस सी साइन ए माइनस बी इक्वल टू जीरो कसं लिहू शकतो आपण दोन फॅक्टर आहेत नाही का देअरफोर कॉस सी इक्वल टू जीरो और साइन ए माइनस बी इक्वल टू जीरो बट कॉस सी जीरो कुठे असू शकते इफ सी इक्वल टू नाइंटी जर सी इक्वल नाइंटी असेल तर कॉस सी काय असणार आहे जीरो आणि और साइन ए माइनस बी कधी जीरो असते ए माइनस बी इक्वल टू जीरो असेल तर साइन जीरो काय असते जीरो साइन नाइंटी काय असते वन देअरफोर सी इक्वल टू नाइंटी और ए इक्वल टू बी काय समजते जेव्हा एक तर तो ट्रायंगल काय पाहिजे राईट अँगल ट्रायंगल सी इक्वल नाइंटी आले किंवा तो ट्रायंगल काय पाहिजे ए इक्वल टू बी दोन अँगल इक्वल आलेत ना आयसोसेल्स ट्रायंगल हेन्स प्रूफ तुम्ही हेच लिहायचे देअरफोर देअरफोर द ट्रायंगल इज राईट अँगल और आयसोसेल्स हे समजते ना नाइंटी म्हणजे काय राईट अँगल आणि ए इक्वल टू बी म्हणजे काय आयसोसेल ट्रायंगल अशा प्रकारे आपले एक्झाम्पल एट कम्प्लीट झाले आतापर्यंत एक्झाम्पल वन टू एट झालेत क्वेश्चन तुम्ही ते एक्झाम्पल परफेक्ट करायचे ठीक आहे त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन एक्झाम्पल नाईन अँड टेन नेक्स्ट लेक्चरला बघूया थांबूया धन्यवाद.